गेली अनेक वर्षे सायन पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या खांदा कॉलनी येथील रस्त्यावरील अनधिकृत दुकाने गाळे यांच्यावर कारवाई होत नव्हती. पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर आयुक्तांनी अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाईचा बडगा उचललाय. यामध्ये पहिल्यांदाच खांदा कॉलनी येथील रस्त्याने मोकळा श्वास घेतलाय. अतिक्रमण विरोधात आज सकाळी आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईला खांदा कॉलनी येथे सुरुवात झाली आहे. प्रत्यक्ष महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे खांदेश्वर पोलीस आणि सिडकोच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लवाजम्यासह उपस्थित राहिले होते. यावेळी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले होते. या कारवाईमध्ये कलिंगड विक्रेत्यांचे गाळे, फर्निचर विक्रेत्यांचे गाळे, तसेच एक वाईन शॉप आणि छोटे मोठे हॉटेल तसेच नर्सरीचा सुद्धा समावेश आहे. सदर कारवाई सुरू असताना बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. महामार्ग विस्तारीकरणामुळे या कारवाईशिवाय पर्याय नव्हता अशी एकच चर्चा यावेळी उपस्थित नागरिक करत होते. पनवेल महानगराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी कोणतीही चढदोड न करता कठोरपणे जनहिताचे निर्णय घेऊन कामे करावी लागतील अशी आयुक्तांची भूमिका आहे. सदर कारवाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालाय. लवकरात लवकर रस्ता रुंदीकरण झाले नाही तर पुन्हा अतिक्रमण होईल अशी ही भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. यावेळी उपायुक्त मंगेश शितळे, सह आयुक्त खाडे व अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.